ती पुढे करू म्हणजे काय होईल, त्याचं डिफरन्शिएट केलं तर 3 to the power x लॉग ऑफ 3 इज इन टू डी एक्स इज इक्वल टू काय होईल डी टी. पण 3 to the power x काय माझ्याकडे टी आहे, म्हणजे डी एक्स इज इक्वल टू 1/t इंटू लॉग ऑफ 3 dt. पूर्ण व्हॅल्यू तर पुटअप केले मी, तर इंटिग्रेशन चेंज होईल माझं 3 to the power t इंटू टी इंटू डी एक्स ची व्हॅल्यू डी टी अपॉन टी लॉग ऑफ 3. हा टी टी होईल कॅन्सल, म्हणजे इंटिग्रेशन 3 to the power t डी टी डिवायडेड बाय लॉग ऑफ 3 असं आन्सर मला पण आलं. हा होईल 1/log 3 इंटिग्रेशन 3 to the power t डी टी. आता काय करू आपण, आता याचे इंटिग्रेशन काय मला माहिती आहे, इंटिग्रेशन ए टू द पॉवर एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स इज इक्वल टू ए टू द पॉवर एक्स डिवायडेड बाय काय होतो लॉग ऑफ ए येतो. म्हणजे काय होईल 1/log 3 इंटू 3 to the power t हा जाईल न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला काय लॉग ऑफ बेस दॅट इज लॉग ऑफ 3. ठीक आहे, म्हणजे काय झालं, हा आता लॉग ऑफ 3 इंटू लॉग ऑफ 3 हा होईल लॉग ऑफ 3 चा स्क्वेअर दॅट इज 3 to the power t डिवायडेड बाय लॉग ऑफ 3 स्क्वेअर. टी ची व्हॅल्यू काय होती माझ्याकडे 3 to the power x, मग आपण व्हॅल्यू पुटअप करू 3 to the power x डिवायडेड बाय log of 3 to the power 2 असेल आपलं आन्सर.